कलेक्शन ऑफ डायमंड ज्वेलरी बाय पीएनजी। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे पडघे आता खऱ्या अर्थाने वाजलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातून पक्षपातीवर आपली उमेदवारी जाहीर झाली आहे, तर आपलं काय पहिली प्रतिक्रिया? प्रथम मी मला तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवण्यासंदर्भात संधी दिल्याबद्दल राज्य व केंद्राचे जे आमचे प्रमुख नेते आहेत त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो, आभार मानतो, कारण एक पुन्हा एकदा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलेला आहे। नक्कीच जनतेची सेवा करण्यासंदर्भात मी यशस्वीरित्या काम करेन। दक्षिणचा हा मतदारसंघ हा लिटमस चाचणी असणार काय, म्हणजे शहरी पण आहे आणि ग्रामीण पण आहे मुख्यतः, आणि शहरातले उपनगराचे प्रश्न त्यामध्ये आहेत, तसेच ग्रामीण भागातले प्रश्न आहेत, या दोन्हीचा पण कसा समन्वय चालणार? 14 ते 19 मी या दोन्ही विधानसभेचं कामकाज करत असताना हा ग्रामीण असेल किंवा शहर असेल याचा समतोल राखण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। नक्कीच मला खात्री आहे की या विधानसभेच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये पाठीमागचा अनुभव आणि गेल्या या 5 वर्षाचा अनुभव माझ्यासाठी उपयोगी ठरणार आहे आणि मी नक्कीच चांगल्या पद्धतीने काम करून यशस्वी पण होईल। 5 वर्ष आपण पराभूत झाला तरी आपण सातत्याने संपर्कात होता, पक्षी पातळीवर असेल, खासदारांच्या माध्यमातून तुम्ही कामही केलेली आहे, हा एक संपर्क तुम्ही ठेवलेला आहे, त्याचं नेमकं कसं? नाही, या संदर्भामध्ये 14 ते 19 याच जनतेने मला आमदार म्हणून घडवलं आणि मला आमदार केलं, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये माझी चांगली ओळख करून देण्यासंदर्भात ह्या जनतेनं जो विश्वास दाखवला ह्यांचं कुठेतरी ऋण फेडणं आणि यांची जबाबदारी माझ्यावर आहे की नक्कीच विकासाच्या माध्यमातून लोकांच्या अशा अपेक्षा कामच आहे, दुसरं काही नाही, पण मला खात्री आहे की त्यांना बरोबर घेऊन जाऊन त्यांची कामं करणं ही भूमिका माझी आहे। जिल्ह्यातल्या 10 मतदारसंघामध्ये महिलांची सरासरी टक्केवारी आपल्याकडे जास्त आहे आणि वहिनी आपल्याबरोबर या सगळ्या याच्यात आहेत, तो कसा अनुभव आहे? नक्कीच मला तिची मदत श्रमिकांची पण चांगल्याच पद्धतीने आहे, ती ही माझ्याबरोबर मला खूप मोठ्या प्रमाणात मदत करती, सहकार्य करती, आणि स्त्री शक्तीचा सन्मान राखणं ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे। आपणही सगळ्यांनी त्यांच्या आजपर्यंतचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राज्यामध्ये स्त्री शक्ती ही महायुतीच्या बाजूने मला खात्री आहे की चांगल्या पद्धतीने या महायुतीचे सरकारला साथ देईल। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बऱ्यापैकी चांगलं एक रंगीत तालीम केली आणि त्याची आता ही विजयाची फायनल होणार असं वाटतं का? नाही, नक्कीच 14 ते 19 आणि 19 ते 26 या 19 ते 26 जे आमचे विरोधक आहेत हे विकास काम करण्यासाठी किंवा जनतेची कामं करण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत, त्यामुळं नक्कीच मला खात्री आहे की जनता ही माझ्याबरोबर असेल किंवा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील जनता नक्की असेल। आपले ग्रामीण भागामध्ये सांगवडे आहे किंवा सिद्धगिरी आहे, असे धार्मिक स्थळं आहेत, त्यासाठी आपण काय नेमकं? मला या निमित्ताने सांगायचं की सांगोडे असो, वसगडे असो, उजगाव असो किंवा कणेरी मठाचं आपलं जे मोठं तीर्थक्षेत्र आहे, आई कात्यानी आहे, एअरपोर्ट आहे, कारण हा मतदारसंघ खूप चॅलेंजिंग आहे, इंडस्ट्री आहे, शेती आहे, कोल्हापूरचं वाढतं नागरीकरण आणि शहरीकरण पण आहे, त्यामुळं खूप चांगलं काम करण्याचं आहे, याच्यामध्ये खूप शिकायला मिळालेलं आहे आणि नक्कीच मला खात्री आहे यामध्ये की आम्ही चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काम करू शकू। ऋतू बदला असं आपण एक सांकेतिक असं आव्हान केलेलं आहे, तो नक्की बदलेल असं मतदार बदलून तुम्हाला? नक्कीच, कारण आमचे जे विरोधक आहेत हे 5 वर्ष काम करणार दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेला विकासाच्या माध्यमातून विकास करण्यासंदर्भात अपयशी ठरलेले आहेत, नक्कीच याच्यामध्ये बदल होईल ही मला खात्री आहे। 5 वर्ष सातत्याने काम करून अमोल महाडक पुन्हा एकदा जनतेला सामोरे जात आहेत। लाईव्ह मराठी परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा।